गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी हा प्रश्न प्रलंबितच होता मात्र नुकताच शासनानं मराठा समाजाला विशेष मागास प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण जाहीर केलं मात्र या मराठा समाजाला विशेष मागास प्रवर्गात आरक्षण देण्याच्या विरोधात इतर मागासवर्गीय समाजाच्या तीनशे ऐंशी जातींनी भटक्या विमुक्त समाजाच्या बावन्न जातींचा एल्गार मोर्चा येत्या सोमवारी काढण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे मराठा समाजाचा भविष्यात इतर मागास प्रवर्गात समावेश केला जाऊ नये तसेच ओबीसी आरक्षण संरक्षणाचा सुधारित कायदा मंजूर करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी विजय एन संघर्ष समितीच्या पत्रकार परिषदेत देण्यात आल्याचं बोललं जात आहे जे जा एल्गार मोर्चाच्या निमित्तानं ओबीसी आणि भटके विमुक्त जाती एकत्र एक झाल्यात त्यांचे शक्ती प्रदर्शन यावेळी केलं जाणार आहे येत्या सोमवारी भायखेडा येथूनच सकाळी अकरा वाजता हा मोर्चा निघणार असल्याचं सांगण्यात येत आहे या मोर्चामध्ये कुणबी समाज संघ अखिल भारतीय आगरी समाज मुस्लिम ओबीसी संघटना सहभागी होणार असल्याचंही सांगण्यात येतं आता हा एल्गार मोर्चा निघणार असल्यानं मराठा समाजाला जाहीर झालेलं आरक्षण पुन्हा एकदा स्थगित होणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय भूषण पाटील दक्ष पोलीस न्यूज नाशिक